नमस्कार, मी वेदिका अंधळकर. मी दमानी शाळेची विद्यार्थिनी. आम्ही आमच्या शालेय सहलीसाठी शिर्डी येथे भेट दिली होती आणि त्यात आम्ही आज वेट एन्जॉय वॉटर पार्क आणि साई थीम पार्कला भेट दिली. सकाळी 10 वाजता आम्ही वेट एन्जॉय वॉटर पार्कला आलो आणि आम्ही पूर्ण दिवस तिथे एन्जॉय केला. खूप वेगवेगळ्या प्रकारचे राईड्स होते आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्विमिंग पूल्स होते, खूप ॲक्टिव्हिटी होते आणि या सगळ्यात आम्हाला खूप मजा आली. आणि त्याच्यानंतर आम्ही साई थीम पार्कला भेट दिली. त्यात पहिलं आम्ही लंका दहनचं 5D फिल्म पाहिली, ज्यात आम्ही स्वतः त्या लंकादहनमध्ये इन्वॉल्व झालो. आम्ही त्या लंकादहनच्या वेळी त्या प्रसंगात होतो असं वाटू लागलं, इतकं ते रिॲलिस्टिक होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही तीर्थयात्रामध्ये सगळे टेम्पल्स ऑफ इंडियाला भेट दिली आणि त्यात आम्ही रेल्वेमधून गेलो. जसं आपण ट्रॅव्हल करताना रेल्वेमधून जातो तसंच जाण्याचा फील येत होता. आणि त्यात पूर्ण अगदी केदारनाथपासून शिर्डीपर्यंत सगळी देवस्थाने आम्ही पाहिली आणि पूर्ण भारताची ओळख झाली. त्यानंतर आम्ही द्वारकामाईचं जे प्रसंग पाहिला त्यात आम्ही प्रत्यक्ष साईबाबांना अनुभवला आणि त्यांच्याशी आम्ही संवाद साधतो असं वाटू लागलं. त्यात मुळात श्रद्धा आणि सबुरी म्हणजे काय हेही कळून चुकलं. आणि अशा प्रकारे खूपच चांगला अनुभव होता. हा आमच्या आयुष्यातील खूप अविस्मरणीय दिवस असतो. नमस्कार, मी ओजस संतोष उमना भटकर, इयत्ता 8वी. आणि आज आम्ही सहलीचा पहिला दिवस म्हणून साईतीर्थ थीम पार्क आणि वेट एन्जॉय या वॉटर पार्क येथे भेट दिली होती. तर आजचा हा दिवस खूपच अविस्मरणीय होता. ज्याप्रमाणे आम्हाला साईबाबांची महती दाखवण्यात आली आणि त्यांचे महत्त्व सांगण्यात आले ते खरंच खूप प्रेरणादायी होते. आणि जरूर मी माझ्या मित्रांना या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती देईनच. आणि आजचा हा दिवस सफल झाला असं मी म्हणण्यात कोणताही चूक मला वाटत नाही.